नमस्कार शेतकरी मित्रांनो, केबी बाय ऑर्गॅनिक्स कडून मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पिकातील पांढऱ्या मुळीची संख्या घटली की परिणामी पिकाची वाढही खुंटते, तसेच पिकामध्ये अन्नद्रव्य शोषण घेण्याची क्षमताही कमी होऊन जमीन कडक आणि नापीक बनते। अशा वेगवेगळ्या समस्यांवरती मात करण्यासाठी केबी बाय ऑर्गॅनिक्सने संशोधित केले आहे एक उत्पादन, त्याचं नाव आहे नोवा ड्रिप। नोवा ड्रिप हे उत्पादन प्रगतशील शेतकरी श्री अरविंद निंबाळकर यांना त्यांच्या सिमला मिरचीच्या प्लॉटवरती आपण वापरण्यासाठी दिलं होतं, तर त्याचे परिणाम त्यांना कसे दिसून आले हे त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊया। चला तर मग, नमस्कार सर। नमस्कार, कृपया इतर शेतकऱ्यांना आपली ओळख करून द्याल। माझं नाव अरविंद बाबूराव निंबाळकर, मुक्काम कांबळेश्वर, तालुका बारामती, जिल्हा पुणे। माझा मोबाईल नंबर 98501-96-74। केबी बायो ऑर्गॅनिक्सचं नोवा ड्रिप हे उत्पादन तुम्ही तुमच्या सिमला मिरची या पिकामध्ये वापरलं, तर हे उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला साधारण त्याच्यामध्ये काय परिणाम दिसून आले? हे तुमचं नोवा ड्रिप हे जे उत्पादन आहे ते वापरण्याच्या आधी माझ्या जमिनीमध्ये थोडेसे बरेच प्रॉब्लेम आले होते, माझी जमीन कडक झाली होती, भुसभुशीत नव्हती। पण नोवा ड्रिप वापरायला सुरुवात केल्यापासून जमिनीमध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे, कारण जमीन थोडी भुसभुशीत झाली आणि झाडांच्या मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीत होत आहे आणि त्याची पांढऱ्या मुळ्यांची वाढसुद्धा चांगली होत आहे आणि त्याच्यानंतर झाडाची जी सशक्तता किंवा ग्रेनरी असती ती चांगल्या पद्धतीत वाढत चालली, त्याचे फुटवेसुद्धा चांगले निघत आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे जे येणारी फुलं किंवा त्याच्या ब्रँचेस चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि शिवाय फुलं आणि त्याच्या जी फळं येतात त्याची ग्लिजिंग चांगले येते, त्याची फुगवण शक्ती वेट चांगले येते, चकाकी चांगली, मार्केटमध्ये त्याचा रेट बी चांगली मिळतात। बरोबर, तर आता जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की नोवा ड्रिप हे उत्पादन वापरल्यामुळे तुम्हाला खूप सारे फायदे झाले, तर एकंदरीत आजपर्यंत तुम्ही मार्केटमधली इतर खूप सारी उत्पादनं यासाठी वापरली असतील, नोवा ड्रिप हे केबी बायो ऑर्गॅनिक्सचं जे उत्पादन आहे हे वापरल्यानंतर मार्केटमधील इतर औषधं आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारण काय फरक वाटला? बऱ्यापैकी चांगला 50% जास्त रिझल्ट चांगले मिळत आहेत आणि त्याच्यापेक्षा जमिनीचं जी ग्रोथ आहे ती चांगली सुधरत चाललेली आहे आणि त्याच्यापेक्षा झाडाची सुद्धा ग्रोथ चांगली मिळत चाललेली आहे। आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळं साधारण तुमच्या उत्पन्नातही तुम्हाला वाढ झालेली दिसेल आणि तुमच्या मुळांमध्ये सुद्धा तुम्हाला काही फरक झालेला नाही का? मुळात तर चांगलेच झाले, ज्याच्यात जे फंगस बिंगस वगैरे तयार होत होते ते सुद्धा याच्या सशक्तमुळं कमी झाले आणि मुळ्याची चांगली बारीक मुळ्यांची चांगली वाढ झाल्यामुळं बाकीचं बी ॲपटेकचं प्रमाण झाडाचं चांगलं तयार झालं, बाकीचे जे रोटेशन आहेत त्यातले ते सुद्धा चांगल्या पद्धतीने झाड ॲपटेक करायला लागलेलं आहे, त्याच्यातले सगळे घटक ॲपटेक झाल्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी वगैरे येण्याचं प्रमाण कमी झालं। नाही तर पहिलं जरा जास्त प्रमाणात डिफिशियन्सी किंवा झाडावर रोगाचं प्रमाण वाढत होतं, झाड जरा चांगलं सशक्त झाल्यामुळे आता झाडं चांगली तयार व्हायला लागली। बरोबर, आणि ज्या अर्थी झाडं तुमची चांगली तयार झाली त्या अर्थी तुमच्या उत्पन्नामध्येही तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामुळे आमच्या जवळजवळ आत्ता तरी मला 25% ज्यादा उत्पादनात वाढ झालेली दिसत आहे आणि हेच प्रमाण जर पुढच्या पिकात आणखीन वाढत गेलं तर जमिनीची सुधारणा तर अजून वाढू शकेल असं कमीत कमी आज ते तरी स्टेजेसला वाटत आहे। बरोबर सर, आणि जसं एकंदरीत हे उत्पादन वापरल्यानंतर तुम्ही तर खुश आहातच, परंतु आपला जो शेतकरी बांधव वर्ग आहे तर तो खूप मोठा आहे आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल? नाही, माझ्या इकडे आल्यानंतर ते विचारतातच की तुमची इतकी ग्रोनरी कशी आली, इतकं कसं आले, त्यावेळेला आम्ही सांगतोच नोवा ड्रिप वापरल्यामुळे हा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे, तर तुम्ही सुद्धा वापरायला काही हरकत नाही। हा अमूल्य अनुभव तुम्ही आमच्या सोबत आम्हाला दिलात, धन्यवाद सर। शेतकरी मित्रांनो, जसं आता आपण पाहिलं की केबी बायो ऑर्गॅनिक्सचं जे नोवा ड्रिप हे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे फायदे होत आहेत। शेतकरी मित्रांनो, आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर करायला मात्र विसरू नका, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।